नमस्कार मी मधुरा झी चोवीस सास मध्ये आपलं स्वागत आज आपण हितगूज हे आमच्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत सांधेरोपण टाळणं शक्य आहे का या विषयावर आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले आहेत डॉक्टर योगेश चौधरी विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर योगेश यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार डॉक्टर डॉक्टर योगेश चौधरी यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर योगेश हे ऑर्थोपेडिक सर्जन असून त्यांनी आपलं शिक्षण हे यूके मध्ये घेतलंय विशेष म्हणजे डॉक्टर यांनी दोन हजारांपेक्षा अधिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज केल्या डॉक्टर योगेश यांनी हिप रिप्लेसमेंट खांदा आणि एल्बो यांच्याही शस्त्रक्रिया केल्या आहेत तसंच ते लिगामेंट रिकन्स्ट्रक्शन आणि ऑर्थोस्कोपी यातही पारंगत आहेत चला तर आज पण डॉक्टर योगेश चौधरी यांच्याकडून या विषयाबद्दल अधिक जाणून घेऊया तेव्हा लगेच चर्चेला सुरुवात करूया डॉक्टर अर्थातच आजचा आपला विषय जो आहे तो अतिशय कारण की टाळणं शक्य आहे का तुमच्याकडे हजारो पेशंट येत असतील आणि हाच पहिला प्रश्न तुम्हाला विचारत असेल आणि ह्यात काही शंका नाही पण रोपण टाळणं खरंच शक्य आहे का, का प्रत्येक पेशंटच्या बाबतीत वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात तर याचं उत्तर हो किंवा नाही असं स्पष्टपणे सांगताच येणार नाही कारण की कुठल्या कुठल्या व्यक्तीसाठी हे टाळणं शक्य आहे कुठल्या कुठल्या व्यक्तीसाठी हे टाळणं शक्य नाहीये बहुतांश लोकांसाठी टाळणं शक्य नाहीये जे आपण जनरल पॉप्युलेशन म्हणतो म्हणजे शंभर व्यक्ती जर मोजले आपण त्यापैकी ज्यांना आजार आहे असे साधारणतः साठ व्यक्ती ज्यांना आजार आहे त्या साठ व्यक्तीपैकी ऐंशी टक्के लोकांना सांधेरोपण हे लागणार आहे कुठल्या ना कुठल्या स्टेजला लागणार आहे आता ते त्यांच्या सगळ्या म्हणजे बाकीच्या परिस्थितीवरती निर्भर करतं फायनान्शियल स्टेटस कसा आहे त्यांची सोशल परिस्थिती कशी आहे ह्या सगळ्या गोष्टींवरती की ते कधी करतील करतील किंवा नाही करतील पण लागणार हे निश्चित वीस टक्के लोकांना फक्त हे टाळता येईल टाळता येईल म्हणजे कसं आहे की चांगल्या हेल्दी दृष्टिकोनातनं किंवा चांगल्या दृष्टिकोनातनं टाळता येईल जिथे त्यांना सांध्यांची लागणच इतक्या प्रमाणात कमी आहे की त्यांना त्या ते सांध्या आवश्यकताच नाही आता मूळ जर आपण समजून घेतलं या आजाराचं तर आपण याला उत्तराला आपण हे करू शकतो एक्सेप्ट करू शकतो की आणि हाडांचा पोकळपणा जो होतो ज्याला एजिंग म्हणतो आपण त्या प्रक्रियेमध्ये होणारा हा आजार समाविष्ट पडतो म्हणजे केस गळण्याची प्रक्रिया काही काही पुरुषांमध्ये तुम्ही बघाल ते साठी पासष्टी सत्तरी पर्यंत अगदी दाट केस असतात त्यांना हो। पण बहुतांश लोकांचे केस गळून जातात तसंच हे प्रकार आहे की हाडांचा ठिसूळपणा हा जो आहे हा बहुतांश व्यक्तीमध्ये खाण्यापिण्याच्या पद्धतींवरती निर्भर करतो आणि मग त्याच्यामुळे त्यांचे ठिसूळपणा हा त्या स्टेजला येऊन त्यांना म्हणजे काय म्हणतो फोर्स करतो की त्यांना करून घेण्यासाठी पण काही असे गिफ्टेड लोक असतात किंवा त्यांना देवाची देणगी असते की जिथे हाडं मजबूत राहतात आणि ते चिरंजीवी राहू शकतात म्हणजे कायमस्वरूपी बर, त्यांचं हे जेव्हाच नाही तर मग अशा लोकांमध्ये ते आपण टाळताय येऊ शकतो तेव्हाच आपण म्हणतो की त्यांच्यामध्ये टाळणे हे बरोबर आता तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला अनेक लोकांमध्ये रोपण करण्याची गरज भासते पण काही लोकांमध्ये ज्यांचा ठिसूळपणा म्हणजे व्यवस्थ कमी आहे किंवा ते पुढे जाऊन त्यांना काही गरज भासेलच नाही भासेल हा पुढचा प्रश्न आहे पण मग ठिसूळपणा कमी असणं हे खरं तर चांगलं लक्षण आहे हाडांचा ठिसूळपणा कारण की पुढे जाऊन पण लागणार नाहीये मग ह्यांना इंजेक्शन किंवा इतर काही गोष्टींच्या माध्यमात त्यांना तो जो ठिसूळपणा त्यांचा कमी थोड्या फार प्रमाणात कमी झालेला असेल तो वाढवता येऊ शकतो का तुम्ही अगदी बरोबर पॉईंट बोललात की सगळं काही रिलेटेड जे आहे किंवा सगळं काही जेव्हा संबंधित येतं ते ठिसूळपणाशी आहे आहे पोक हाड असताना ह्या हाडांची झीज न होऊ देणे आणि मग त्यामुळे सांध्यांची लागण न होऊ देणे हा सगळ्यात मोठा प्रिव्हेंटिव्ह मेथड राहील बरोबर ज्याच्याने आपल्याला सांधे वाचवता येतील आणि त्यात एक प्रकार राहतो की हाडांचा ठिसूळपणा भरून काढण्यासाठीची जे काही आवश्यकता आहे किंवा जे काही आपल्याला दक्षता घेता येईल ती सगळी सगळी सुरुवातीपासून घ्यायला पाहिजे जे इंजेक्शन आणि अशा पद्धती आहेत ते सांध्यामधले न घेता हाडांचे ठिसूळपणा भरून काढण्यासाठी डी डीचे इंजेक्शन असतात त्याच्या औषधी स्वरूपामध्ये गोळ्या असतात त्या घेणे कॅल्शियम वेळोवेळी घेत राहणे पण हे सगळं औषधी रुपामधला प्रकार आहे सुरुवाती काळापासून एक हेल्दी लाईफस्टाईल आपण ज्याला म्हणतो म्हणजे जे आपण जंक फूड पासून दूर राहणे एक प्रमाणामध्ये व्यायाम किंवा एक्सरसाइज ठेवणे आहार व्यवस्थित समतोल असणे आपल्या सगळ्या पद्धतीमध्ये आणि सगळ्या याच्यापासनं पासून दूर राहणे ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण एक जनरल चांगलं वातावरण शरीरामध्ये निर्माण करतो जेणेकरून पुढे जाऊन हे ठिसूळपणा डायबिटीज आणि अशा गोष्टी सगळ्या आपल्या शरीराला त्रास देत नाही त्यामुळे असं काही करता येणार नाही आपल्याला की साठ वर्षांचं खराब आपलं जे काही शैली होती हा शैली होती ती दोन वर्षाच्या एकदम खाण्यापिण्या सुधारणाने बदलून जाईल असं नाही होणार तर ती एक जीवनशैली बदलच सुरुवातीपासून घडत आणले पाहिजे आणि मग ती पुढे जाऊन निश्चित फायदेशीर ठरवू शकतो त्या स्टेजला शेवटी जे आपण किंवा कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये जे आपण देऊ शकतो त्यामध्ये औषधींची मदत ऑस्टिओपोरोसिस किंवा ठिसूरपणा भरून काढण्यासाठी जे विशिष्ट औषधी असते ती व्यायामाची मदत आणि जीवनशैलीमध्ये बदल म्हणजे त्या वेळेसाठी लागणारा म्हणजे सांध्यांची संदर्भात जो जीवनशैलीत बदल राहील तो आणि त्या सगळ्या गोष्टींवरती आपण त्यांना बदल घडून आणून त्यांना तो सांधेरोपणाचा जो काही लागणारा काळ आहे तो पुढे ढकलू शकतो बरं हा त्याच्यातला ऍडव्हान्टेज आपण शकतो बरोबर आहे म्हणजे थोडक्यात आपण सुरुवातीपासूनच म्हणजे आपल्या आयुष्याला जशी जशी सुरुवात होते तशी म्हणजे अर्थातच आपण खेळ किंवा व्यायाम किंवा संतुलित आहार आणि इतर काही व्यसनांपासून आपण जर नक्कीच दूर राहिलो तर नक्कीच आपल्याला सांधेरोपणापर्यंत येण्याची वेळच पोचणार नाही आणि आपला जो ठिसूळ पण आहे बेसिकली रोपण करण्याची का गरज भासते तर आपल्या हाडांचा ठिसूळपणा हा एक महत्वाचा खरंच हे कारण आहे त्यामुळे ठिसूळपणा आपला होऊ द्यायचा नाहीये हाडांचा हे फार महत्वाचा तुम्ही आता एक मुद्दा उपस्थित केला पण जर अनेकांना असं सा रोपण करण्याची गरजच भासली तर ऑपरेशन ते टाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतात पण मग हे ऑपरेशन टाळलं हो, तर त्यांचं काय नुकसान होऊ शकतं आणि त्याबद्दल काय सांगाल हे अगदी बरोबर आहे की हे चुकीचं आहे त्यांचं धोरण की ऑपरेशन टाळावं आणि त्याच्याबद्दल समाजामध्ये पसरलेले जे काही गैरसमज आहेत ते बेसिकली दूर करणं आवश्यक आहे आणि ते दूर झाल्यानंतर लोक त्याला आपलं सह करतील बरोबर आहे कुठल्या दृष्टिकोनातनं मी म्हणतो की त्यांनी हे तसा विचार करू नये की ह्या आता ते हदबल झालेत आजारामुळे चालणं फिरणं कमी झालेलं आहे ऑलरेडी तशा वेळेमध्ये किंवा तशा आयुष्याच्या काळामध्ये त्यांना डायबिटीज हृदयाचा त्रास ब्लड प्रेशर हे सगळ्या असतात आणि त्याला मेंटेन करण्यासाठी कंट्रोल करण्यासाठी त्यांचं फिरणं आवश्यक असतं ते फिरणं होऊ शकत नाही मग ते फिरणं होऊ शकत नाही म्हणून मग वजन वाढतं वजन वाढतं म्हणतात झिजलेल्या गुडघ्यांवरती अजून वजन येतं आणि हे चक्र चालूच राहतं आता याला मोडण्याकरता तुम्ही आणखीन औषधी घेता सत्तर वर्ष साठ वर्ष जुने किडनी ऑलरेडी आहेत तुमचे ज्याच्यावरती दबाव आहे रक्तदाबाचा मधुमेहाचा त्याला आणखीन तुम्ही पेनकिलर घेऊन दबाव ते किडनीज लवकर खराब होता मग हे सगळं तुम्ही आणखीन स्वतःला खड्ड्यामुळे टाकतात बेसिकली बरोबर तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर बाहेर निघायचं असेल तर शस्त्रक्रिया निश्चितच एक रूप आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फायदा काय तर वेदनांची आउश... वेदनांची गरज वेदना कायमस्वरूपी बंद होऊन जातील वेदनाशामक गोळ्यांची किंवा वेदनाशामक औषधांची गरज संपून राहते आणि त्याच्यामुळे जे वाईट साईड इफेक्ट होतात ते देखील बंद होतात बरोबर आहे प्लस हे जे चक्र आपण बोललो वजन वाढणे मधुमेह कंट्रोल आणि हृदयवाचा कंट्रोल वगैरे हे सगळं हे सगळं कंट्रोलमध्ये कंट्रोल होऊन जाईल आणि पुन्हा त्यांचं आयुष्य अॅटलिस्ट दहा वर्षापूर्वी किंवा पंधरा वर्षापूर्वी जसं सुखकर होतं हो, तसं निश्चित रूपाने होऊन जाईल म्हणूनच टाळण्याचा हा प्रश्न आणूच नाही त्यांनी मनामध्ये हा त्यांनी हा विचार करावा की माझा आता म्हणजे फायनान्शियल परिस्थिती ठीक नाहीये तुम्ही काही काळ पुढे कसं व्यायामांनी पुढे करू शकतो किंवा मग घरातली काही परिस्थिती घर बदल करणे हो। किंवा मुलांची काही व्यवस्था त्यानुसार जर कळत तर दोन तीन महिने सहा महिने इकडे तिकडे ठीक आहे पण शस्त्रक्रिया टाळणे हा पर्याय त्याला राहणारच नाही कधीच नाही म्हणजे थोडक्यात म्हणजे शस्त्रक्रिया टाळल्यावरती आपल्याला तर बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागतं मात्र जर आपण शस्त्रक्रिया करून घेतली तर त्याचे फायदे खूप चांगले होतात आणि अर्थातच आपलं आयुष्यमान जर उंचावतच आणि आपण आनंद घेऊ शकतो पुढचं जे आयुष्य आपल्याला जगायचं आहे त्याचा देखील अर्थातच आपण सांधेरोपण का टाळू नये हा देखील अनेक लोकांना प्रश्न पडलेला असतो त्याचं उत्तर तुम्ही काय द्याल का टाळू नये हा म्हणजे तेच ऑब्विसली आता आपण जे चर्चा करत होतो की का टाळू नये तर त्याच्या मागचा हेतू हाच आहे की ते सोपा आहे कठीण नाही आहे जे त्यांना वाटते हा जी भीती वाटते त्यांना की शस्त्रक्रियेमुळे आज मी चालता फिरताय जे काही थोडंफार चालतोय ते मी उद्या चालणं बंद होऊन जाईल हे निश्चित रूपाने नाहीये म्हणजे मी माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांना मी हमी स्वरूपामध्ये सांगू इच्छितो आणि सांगतो त्यांना की तुम्हाला हवं असेल तर मी लिहून देतो तुम्हाला की तुम्ही व्यवस्थित चालाल काही प्रॉब्लेम होणार नाही इतकी ही सर्जरी प्रेडिक्टेबल आहे बड़ त्यामुळे त्याच्यामध्ये असे काही प्रॉब्लेम होत नाही आणि ते निश्चित मनात त्यांनी काढून हे टाळण्याचा प्रश्न मनात आणून बरोबर आणि पूर्वीच्या तुलनेत मला वाटतं की आताचे जे इम्प्लांट्स मार्केट मध्ये आलेले आहेत तुम्ही जे रोपणासाठी वापरता ते जास्त आधुनिक पद्धत जास्त काय टिकणारे आहेत नक्की म्हणूनच आता एकदा रोपण झालं ना की पुढचं आयुष्य त्यांचं किमान पंधरा ते वीस सुख सुखकर होणार आहे निश्चित रूपाने आजपासून पंधरा वर्षापूर्वी जसे ते चालत फिरत होते त्या पद्धतीने होणार आहे औषधांची गोळ गरज बंद होऊन जाणार आहे पायातला विकृती निघून जाणार आहे मग अजून काय हवं असतं आणि मुख्य म्हणजे वेदना तर पूर्णतः दूर होतात कारण की नॉर्मली आपण बघतो की चालताना त्यांचे ते लंगडच चालतात किंवा कुठेतरी जिना चढता येत नाही उतरता ट्रेनमधनं प्रवास करता येत नाही तर अशा वेळेस नक्कीच ह्या सांधेरोपणाचा त्यांना ह्या सगळ्याचा फायदा होऊ शकतो ते देखील त्यांचं आयुष्य वेगळ्या पद्धतीने तर जगू शकत आणि पूर्वीच्या काळामध्ये रिकव्हरीला म्हणजे ऑपरेशन वेळ लागायचा दीड दीड दोन दोन महिने लागायचे आता अगदी पाच सात दिवसात पेशंट व्यवस्थित चालायला लागतो त्यामुळे ला काही प्रॉब्लेम बरोबर आहे फक्त ना अनेकदा असं होतं की अनेक लोकांच्या मनात ह्याच्याबद्दलचे आहेत म्हणजे कुठेतरी गैरसमज बघायला मिळतात मग कारण की बाहेर न ऐकलेले असतात डॉक्टरांचा सल्ला न घेणं हा एक मोठा काय म्हणतो त्यांना असा गैरसमज पसरलेला आहे कशाला जायचं डॉक्टरांकडे आपण कुठल्या तरी ऐकूया की काय त्यांचं ऑपरेशन झाल्यावर काय फरक पडला पण हे चुकीचं आहे ते कसं आता कसं आहे की ह्याच्यामुळे जे काही समाजामध्ये गैरसमज पसरलेत ऍक्च्युली ते काही काही व्यक्तीं मार, मार्फतच पसरलेत म्हणजे आता मला समजा अनुभव वाईट आला या शस्त्रक्रियेबद्दल ती माझ्या शरीराच्या दृष्टिकोनातनं असेल किंवा माझ्या वेळेला काय घडलं हे सगळ्यांसाठी तुम, आता तुम्ही शस्त्रक्रिया गेलात तर तुमच्या वेळेला घडेलच असं काय नाही त्यामुळे मी काय सांगतो आणि तुम्ही माझ्याजवळ आलात की शस्त्रक्रियेसाठी चर्चा करण्यासाठी मी सांगतो नाही शस्त्रक्रिया करू नका मला असा असा अनुभव आला फार वाईट शस्त्रक्रिया ही आणि याच्यामुळे असं नुकसान होतं आणि तेच एकाकडनं दुसरीकडे दुसरीकडनं तिसरीकडे जातं आणि मग दहा लोक म्हणतात की नाही ही शस्त्रक्रिया चुकीची आहे पण ते तसं नव्हे म्हणजे पेशंट सिलेक्शन योग्य त्यावेळी शस्त्रक्रिया जर केली गेली तर निश्चित रूपाने हा प्रॉब्लेम होत हुँ. नाही हुँ. काय होत आज मला शस्त्रक्रियाचा सल्ला दिला गेलाय मी आज शस्त्रक्रिया करत नाही तीन चार वर्ष रेंगाळतो 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 अगदी हतबल होतो माझी शारीरिक परिस्थिती अजून खालावते नवीन काहीतरी आजार मला लागतात माझी सहन करण्याची क्षमता आणि इम्युनिटी ज्याला आपण म्हणतो ती कमी होते मग मी नाईला त्याने शस्त्रक्रिया करतो चौथ्या पाचव्या वर्षी आणि तेव्हा मग काहीतरी कॉम्प्लिकेशन उद्भवतं आणि ते कॉम्प्लिकेशन उद्भवल्यामुळे मग मला असा विचार होतो की नाही ही शस्त्रक्रिया चुकीची चुकीची आहे तर हा जो गैरसमज आहे हा गैरसमज बदलला पाहिजे आणि हे तेच लोक करू शकतात ज्यांची शस्त्रक्रिया झालेली आहे त्यांची आज व्यवस्थितपणे चालतात फिरतायत त्यामुळे माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांना मी काय सांगतो तुम्ही एक काम करा तुम्ही ह्या व्यक्तींना भेटा जे होऊन गेलेले आहेत शस्त्रक्रिया आणि त्यांच्याशी चर्चा करून मग तुम्ही निर्णय घ्या मी सांगतो म्हणून शस्त्रक्रिया करून घ्या अशातला भाग नाहीये अनुभव तुम्ही शेअर करून त्यांच्याशी चर्चा करा आणि आतापर्यंत भरपूर असे हजारो रुग्णांवरती सांधेरोपण शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आपण त्यांच्या आयुष्यात काय बदल झाले यांची काही उदाहरणं तुमच्याकडनं जाणून घेऊया पण एका ब्रेक नंतर तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत आमचा खास कार्यक्रम हितगुज आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण सांधेरोपण टाळता येऊ शकतं का या विषयावर चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करता डॉक्टर चौधरी मी पुन्हा एकदा चर्चेकडे डॉक्टर जाण्यापूर्वी मी तुम्हाला म्हटलं की हजारो पेशंट्सवरती तुम्ही आतापर्यंत सांधेरोपण शस्त्रक्रिया केल्यात त्यांचं आयुष्यमान तर वाढलंच आहे पण आयुष्य बदलही झालेलं आहे एखादं उदाहरण तुम्हाला आठवत असेल तर सांगाल निश्चित मी एका आजीचं उदाहरण सांगू इच्छितो नाव तर सांगणार नाही त्या शहात्तर वर्षांच्या आजी होत्या ज्यांचं दोघं गुडघ्यांचं प्रत्यारोपण केलं म्हणजे सांधेरोपण मी केलं पण तत्पूर्वी त्यांची स्थिती अशी होती की त्यांना एकुलता एक त्यांचा मुलगा तो परदेशात राहायचा अमेरिकेला आणि त्या एकुलता एक, एक मुलाजवळ त्यांना राहणं भाग होतं त्यांचे मिस्टर म्हणजे वारले होते आणि मग वारल्यानंतर मग त्यांना एकट्या इथे राहणं शक्य नव्हतं कारण आजारामुळे त्यांना काहीच करता येत नव्हतं अगदी बाथरूमला जाणे टॉयलेटला जाणे देखील त्यांना त्रासदायक होतं मग त्यांना मुलाजवळ राहणे हे भाग होते oh. त्यांना नुकसान वाईट काही त्याच्यामध्ये नव्हतं फक्त hmm. प्रॉब्लेम एवढाच होता की त्यांना परदेशामध्ये राहावं वाटत नव्हतं तिथलं जो hmm. गार वातावरण hmm. तिथल्या हो, प्रकारचं जे काही hmm. शैली होती तिथली त्यांना ती नको होती आणि त्यांना शेवटच्या hmm. त्यांच्या जे काही आयुष्य होतं hmm. ते त्यांना त्यांच्याच ठिकाणी घालवायचं होतं अशी त्यांची मार फार इच्छा होती हे त्यांनी नंतर मला सांगितलं पण त्यांनी भारतामध्ये येऊन त्यांच्याच शहरामध्ये येऊन माझी भेट घेऊन माझ्याकडे शस्त्रक्रिया केली त्यांनी आणि शस्त्रक्रियेनंतर झालेला बदल जो त्यांना हवा होता तो घडला तेच मी सांगतो तुम्हाला आज त्या आजी शस्त्रक्रियेनंतर त्या एकट्या राहतात नाशिक शहरामध्ये स्वतःहून भाजी आणतात स्वतःहून सगळं त्यांचं काम करतात आणि त्यांचे चिरंजीव त्यांना येऊन मग तीन महिन्यातनं चार महिन्यातनं भेटतात हे पण जाऊन म्हणजे आजी पंधरा दिवसात वीस दिवसात जाऊन तिथे व्हिजिट करून येतात पण तिथे राहायची गरज पडत नाही त्या स्वावलंबी झाल्या आहेत त्यांना काठीची आवश्यकता नाही स्वतः बँकेचे व्यवहार वगैरे बघतात आणि गोळ्यांच्या औषधीची गरज नाही त्यामुळे ते एक जिवंत उदाहरण आहे माझ्या समोर ज्यामध्ये आणि ते आजी न चुकता आवर्जून मला येऊन भेटतात का की असे कोणी रुग्ण आहेत का तुम्ही मला सांगा ज्यांच्या मनामध्ये ही भीती आहे किंवा गैरसमज आहे तर मी इथे थांबते तुमच्या जवळ मी सांगेन त्यांना म्हणजे अशा प्रकारचे व्यक्ती आहेत समाजामध्ये जे दुसऱ्यांना मदत करू इच्छितात आणि स्वतः पण स्वावलंबी होण्याच्या दृष्टिकोनात ते तत्पर आहेत आणि ते करायचे त्यांना म्हणजे थोडक्यात या उदाहरणावरूनच आपले जे प्रेक्षक आता बघतात आणि ज्यांना खरंच सांधेरोपणाची गरज आहे पण ते टाळतायत कुठेतरी कुठेतरी पुढे ढकलतायत सांधेरोपण त्यांनी खरं तर ह्याच्यातनंच हे उदाहरणावरूनच बोध घ्यायला हरकत नाहीये डॉक्टर त्याचबरोबर अनेकदा होतं असं होतं की सांधेरोपण प्रत्येकालाच लागतं असं नाही काही साधारणतः वय वर्ष असतात आणि तरुण वयात पण आजकाल आपण बघतो की सगळ्या गोष्टींचा त्रास व्हायला लागलेला आहे गुडघ्या गुडघेदुखीचा खास करून मग तेव्हा तुम्ही काय सल्ला देतात की तेव्हा त्यांना सांधी रोपण्याची गरज आहे का नाही किंवा कशा पद्धतीने तुम्ही उपचार करता आता तरुणाईमध्ये असणारे जे आजार आहेत ते मोठ्या शिताफीने हाताळा लागतात म्हणजे कसं आहे की बहुतांश जे आजार आहेत तरुणाईमध्ये ते पुन्हा जीवनशैलीशी संबंधित आहे त्यामुळे मग जीवनशैली जर बदल केली किंवा वजनामध्ये कंट्रोल आणला थोडाफार व्यायाम आणला त्याच्यामध्ये आणि व्यायामाच्या मदतीने त्यांना फरक आणता आला तर जवळपास अशा प्रकारचे सगळे आजार रिव्हर्स होतात जे जर नॉर्मल होतात पण बाकीचे जे आजार आहेत जसं संधिवात म्हणतो आपण त्याला रुमोटॉर्थरायटीस आमवात किंवा फ्रॅक्चरमुळे कि जखमांमुळे झालेले जे काही आर्थरायटीस आहे तशा प्रकारच्या आजारांना आपण टाळता येऊ शकत नाही किंवा त्यांना रिव्हर्स नाही करता येत मग की जो आमवाताचं प्रमाण आहे किंवा सिव्हिरिटी जी आहे त्यांची संधिवाताची आमवाताची ती खूप प्रमाणात कमी होती म्हणजे ते जर आधी आठ ते दहा औषधी घेत होत्या आमवातासाठी तर आता ते अगदी दोन औषधी बर दोन गोळ्यांवरती येऊन जातं हा त्यातला ट्रिमंडस डिफरन्स असतो आणि म्हणून मग तशा व्यक्तींना आम्ही सांगतो की तुम्ही वयाकडे न बघता तुम्ही हे सांधेरोपण करून घ्या तुमचं चालणं पिढं आज महत्वाचं आहे जेणेकरून बर तुमचं इम्युनिटी किंवा शरीराची प्रतिकारशक्ती ही बळकट राहील आणि बाकीच्या गोष्टींवरती कंट्रोल होईल पण जे बाकीचे मी म्हटलं जीवनशैलीशी संबंधित आजार आहेत त्यामध्ये निश्चित रूपाने काउन्सिलिंग हे फार महत्वाचं पडतं म्हणजे त्यांना औषधी लिहून देण्यापेक्षा मी अर्धा तास त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मनातले बाकीचे प्रश्न घालवतो आणि त्यांना मग जीवनशैली सुधाराबद्दल व्यायामाबद्दल किंवा मग उठण्यापासण्याच्या पथ्यांबद्दल गाईड करून त्यांना त्यानुसार मग बदल घडवायला तेन होतो बर। आणि निश्चित रुपाने त्यांना फायदा होतो आणि सगळेच लोक ते जर फॉलो केलं तर हा आजाराला खूप काही पुढे ढकलू शकतात बरोबर आहे आणि अनेकदा अनेक पेशंट्स काही इंजेक्शन घेतात कुठेतरी बेल्ट लावतात कुठेतरी आयुर्वेदिक औषधांना सुरुवात करतात हे कितपत योग्य आहे अशा पेशंटच्या बाबतीत आता विरुद्ध मी बोलणार नाही की त्यांनी हे करू नये ही प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल चॉईस असते पण मी एवढंच सांगू इच्छितो की त्या पद्धती ज्या काय आहेत त्या कायमस्वरूपीच्या नाही आहेत त्या ज्या आहेत त्या तात्पुरत्या पद्धती आहेत आणि तात्पुरत्या माध्यमाने तुम्ही त्याच्यावरती मात करू म्हणजे तेवढा पूर्ती करतात पण प्रॉब्लेम काय होतोय की तो गैरसमज म्हण गैरसमजच म्हणता येईल तो गैरसमज असा होतो की हे आपण आता पद्धती वापरली आहे तर आता आपण दुसरी काही पद्धत करू नये आणि आपला आजार बरा होऊन जाईल पण त्या दरम्यान तो आजार घोळून घोळून वाढतो बरोबर आणि तो वाढण्याची जी प्रक्रिया ती आपण बंद करू शकतो किंवा आळा घालू शकतो आता तो गोल्डन पिरियड आपल्या हातात निघून जातो त्यामुळे दोन वर्ष तीन वर्षाचा जो काळ आहे तो त्यांच्या आमच्याकडे येतात जेव्हा शस्त्रक्रिया अनिवार्य असतात बरोबर त्यामुळे माझा सल्ला यांना काय राहील की तुम्हाला जे करायचं ते करू शकता तुम्ही बेल्ट वापर इंजेक्शन नका घेऊ अथवा स्टेरॉइड इंजेक्शन चुकीचे असतात बेल्ट वापरणं काही अयोग्य नाही तुम्ही आयुर्वेदिकची पद्धती करणं अयोग्य नाही तेल वगैरे करू शकतात सगळे पण त्याच सोबत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ते पण चालू ठेवा व्यायाम पण चालू ठेवा तज्ज्ञांनी सांगितलेला जीवनशैलीतला बदल त्यांनी सांगितलेला आहारातला बदल आणि त्यांनी दिलेली जी काही औषधी ती पण चालू ठेवा त्यात नुकसान नाही होणार पण तो जो मी म्हणतो ना गोल्डन काळ तो तो जाणार नाही पण म्हणजे थोडक्यात डॉक्टर असं होतं की आता इतर काही बेल्ट लावणं किंवा इंजेक्शन लावणं ह्या पद्धती तर आहेतच पण बेसिकली कार्टिलेज आपलं पूर्णपणे नष्ट झालेलं आहे कि किंवा हाडांचा ठिसूळपणा वाढलेला आहे किंवा आपली हाडांची झीज झाली आहे त्यामुळे एकमेकांवरती ती हाडं घासतात ह्या सगळ्या गोष्टी त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही कुठेतरी जनजागृतीचा अभाव तर ह्या तर म्हणजे लोकांमध्ये पाहायला मिळतो आणि ह्या बाबतीतच आपण थोड्या एका ब्रेक नंतर चर्चा करूया की नक्की काय होतं सांधेरोपण करण्याची का गरज भासते याबद्दल तेव्हा हितगोजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत आमचा खास कार्यक्रम हितगूच हे आमच्या खास कार्यक्रमात आज आपण चर्चा करतोय सांधेरोपण टाळणं शक्य आहे का या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर योगेश चौधरी मी पुन्हा एकदा चर्चेकडे डॉक्टर ब्रेकवर जाण्यापूर्वी मी तुम्हाला म्हटलं की आपल्याकडे जनजागृतीचा अभाव प्रत्येक बाबतीमध्ये कमी दिसतो मग डायबिटीज असो हार्टी रिलेटेड काही आजार असो किंवा इतर काही रिलेटेड आजार असो पण सांधेरोपणाबद्दलही तितकीच जनजागृतीचा अभाव आहे त्याबद्दल काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना आता जसं तुम्ही आधी विषय काढलात की हे कार्टिलेज संपलं ज्याला कुलच्या गादी काही म्हणतो सांध्याच्या आतमधलं हे वास्तविकता संपल्यामुळे घडणारा हा आजार असतो आणि त्याला कारणीभूत ठिसूळ पण आहे हा सरळ सोपं समीकरण किंवा समाजामध्ये गैरसमज काय आहे की सांध्यामधलं तेल वंगण हे कमी झाल्यामुळे झालेला त्रास आहे हा आणि ते सुधारण्यासाठी मग बाहेरनं तेल लावायचं चोळून 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 ते आतमध्ये जाईल आणि ते वांगण पुन्हा येईल आणि मग आपण आधीसारखं होऊ शकतो असा गैरसमज बरोबर हा किती कुठल्या स्तराचा गैरसमज म्हणावा आपण कळू शकत नाही काही काही व्यक्ती तर आमच्याकडे येतात जे कॅस्टर ऑइल तुम्हाला माहिती असेल माहिती ते तेल त्याचं ते पितात म्हणजे ते सांध्यामध्ये जाऊन बसेल आणि मग त्याच्याने आपल्याला सांध्याचा त्रास कमी होऊन जाईल अशा पद्धतीने पण काही चुकीचं आहे हे, हे गैरसमज आहेत आपण जर आज इंटरनेटची आपल्याकडे उपलब्धता आहे इंटरनेटची गरज नाही तुम्ही सामान्य मासिकांमधनं बघा अशा कार्यक्रमांमधन बघा असं काहीच घडत नाही बरोबर सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्याशी चर्चा करा कुठलाच डॉक्टर तुम्हाला पळवून लावणार नाही ते सांगतील तुम्हाला की अशा मध्ये घडणार हे वास्तविकता अशी अशी आहे आणि ती जर समजून घेतली तर निश्चित रूपाने आजार समज आजार समजल्यानंतर तो काय म्हणतो आत्मसात करणे सोपं असतो तसंच त्याची ट्रीटमेंट आत्मसात करणे पण सोपी असते म्हणून मग ह्या सांदे रोपणाविषयीची गैरसमजुती मग दूर व्हायला लागतात कारण मग तुम्हाला आजार समज कळून येतो मग आजार कळल्यानंतर त्याची ट्रीटमेंट अगदी सोपी आहे की जे आवरण संपलेलं आहे झिजलेलं आहे त्याच ठिकाणी आपण दुसरं आवरण बसवतो बरो बरोबर तुटलेला दात आहे तो दात काढून आपण फेकून प्रत्येक दात नवीन बसवत नाही मग त्याला शेप देऊन त्याच्यावरती जशी कॅप बसवण्याची प्रक्रिया ही सगळ्यांना माहिती आहे तिथं नकली दात बसवला गेलेला आहे सेम ही तीच प्रक्रिया अगदी सोप्या शब्दांमध्ये म्हटलं तर मग ते जर आपण आज एक्सेप्ट करू शकतो किंवा ते आत्मसात करू शकतो तर हे का नाही करू शकतो तर अशातला तो म्हणजे गैरसमज दूर करण्याचा मार्ग हा एक अशा पद्धतीचा राहील तसंच जेवढ्या लोकांना मी जसं आधी बोललो की जे जे रुग्ण याच्या गेलेले आहेत ज्यांचं सांधेरोपण झालेलं आहे त्यांची पण एक नैतिक जबाबदारी मी म्हणेल की बन होते की त्यांना जर कोणी विचारलं किंवा त्यांना आजूबाजूला सांधे संधिवाताचे पेशंट दिसतात किंवा रुग्ण दिसतात तर त्यांनी त्यांना निश्चित रूपाने त्याबद्दल काय म्हणतो आपण दिलासा द्यावा माहिती द्यावा दिलासा द्यावा चुकीची माहिती देऊ नये हे फार महत्वाची माहिती देऊ नये आपल्याला माहिती नसेल तर आपण तिथे गप्प बसणं बेटर असतं आणि आपण माहिती चुकीची देणं हे खरं तर चुकीचं असतं डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेणं फार महत्वाचं आहे आणि एकूणच आपण बघितलं तर ह्या ऑपरेशनच्या बाबतीत कुठेतरी पेशंटमध्ये अजूनही भीती आहे ही का आहे त्याबद्दल अगदी थोडक्यात सांगाल ती तेच ह्याच कारणाने की इन्फेक्शन वगैरे झाले हो। तर त्यानंतर मग जे चालणं आहे ते पण बंद होऊन जातं आणि हे पूर्वी घडलेलं आहे मी ते पुन्हा रिपीट करतो की पाच सात वर्षापूर्वी आठ वर्षापूर्वी अशा गोष्टी घडलेल्या आहेत समाजामध्ये आणि त्याला कारणीभूत डॉक्टर पण नाही किंवा रुग्ण पण नाहीये पण त्यावेळेची जी प्रक्रिया तशी होती म्हणजे जी शस्त्रक्रियाची पद्धती तशी होती त्याच्यामध्ये इव्होल्युशन होत गेलाय आता सांधेरोपण एवढं प्रगत नव्हतं भारतामध्ये आता निश्चित रूपाने सांद्रपण इतकं प्रगत झालंय बरोबर की मी जसं तुम्हाला तेव्हा बोललो शस्त्रक्रिया पूर्वी मी पेशंटला हमी स्वरूपामध्ये सांगतो तर मग आपण त्याबद्दल भीती बाळगूच नाही बरोबर शस्त्रक्रियेनंतर इन्फेक्शन किंवा प्रसार होणार नाही किंवा चालण्या फिरण्यामध्ये नुकसान होणार नाही हे त्यांना आपण आधीच सांगू शकतो बरोबर आहे तर आताची पिढी किंवा आता सगळेच जण खर तर स्मार्ट झालेले आहेत मात्र ह्या बाबतीत कुठेतरी स्मार्टनेस कमी बघायला मिळतो असं वाटतं मला कारण की आतापर्यंत तुम्ही जी काही उदाहरणं गैरसमज लोकांमध्ये अजूनही आहेत चुकीच्या गोष्टी वापरल्या जातात चुकीच्या गोष्टी केल्या जातात आणि त्याच्यामुळे जर तुमचं थोड्याफार प्रमाणात नुकसान होणार असेल तर ते काही वर्षानंतर मोठं नुकसान होऊ शकतं त्यामुळे सांधेरोपण काही लोकांच्या बाबतीत टाळता येऊ शकतं पण काही लोकांच्या बाबतीत टाळता येत नाही आणि ते देखील तेवढं तथ्य आहे एक पॉइंट मी ऍड करू इच्छितो की यात रिस्पॉन्सिबिलिटी किंवा जबाबदारी जी आहे ती तरुण मंडळींची आहे बरोबर त्यांच्या आई वडिलांना काका मामा मावशींना होणारा त्रास हे त्यांनी तिथपर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवणं गरजेचं आहे कारण त्यांना इंटरनेट गुगल वरती सगळं काही गोष्टी सहजपणे उपलब्ध आहेत त्यामुळे ज्यांचे शस्त्रक्रिया झाले त्यांच्याशी कॉन्टॅक्ट किंवा इंटरनेट वर माहिती काढून देणे डॉक्टर तज्ज्ञ डॉक्टरांची माहिती काढून त्यांना पोहोचवणे आणि मला असं वाटतं की ठिकाणी थी, आज सांधेरोपण शस्त्रक्रिया सहज उपलब्ध आहे आणि अर्थातच ठीक आहे म्हणजे त्याची कॉस्ट थोडीशी जरी जास्त असली तरी देखील तुम्ही कुठे ना कुठेतरी बजेट मध्ये तुमची सांधेरोपण शस्त्रक्रिया करू शकता जसं नाशिकमध्ये वोकाड हॉस्पिटलमध्ये देखील अगदी एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी पैशांमध्ये ही शस्त्रक्रिया बऱ्यापैकी होतेच नक्कीच आपण या कार्यक्रमात आला डॉक्टर आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूरक धन्यवाद तेव्हा आमच्या खास कार्यक्रमात इथे समतो तुम्ही पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे जी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे